आणि बारामतीमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या एका कार्यकर्त्यानं प्रचारासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. गणेश नवले हे चक्क चांदीची टोपी घालून प्रचाराला उतरलेत. नवले यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे आणि सध्या ते प्रचारासाठी बारामतीमध्ये फिरत आहेत. मात्र त्यांची ही चांदीची टोपी सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. जशा जशा जवळ येतात तसे कार्यकर्ते नवीन प्रचारासाठी शक्कल लढवीत असतात. असाच एक बारामतीतील गणेश नवले नावाच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रचारासाठी एक चांदीची टोपी बनवलेली आहे आणि या टोपीवरती प्रचार करण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत गणेश नवले आहे, काय सांगाल, कशी ही कल्पना? मी लॉन्ड्रीचा व्यवसाय माझा घरगुती, पण साहेबांचं चिन्ह कसं जनतेच्या समोर लोकांच्या घरात कसं जाईल म्हणून ह्यासाठी मी चांदीची टोपी केली आहे. इकडे तुतारीचं चिन्ह आहे आणि इकडे ताई साहेबन पवारसाहेब लिहिलेलं आहे. साहेबांचं चिन्ह कसं घरात पोहोचवायचं हे माझ्या डोक्यात होतं म्हणून मी चांदीची टोपी बनवलेली आहे. किती वजन येतं टोपीचं? कसं हे 1/2 किलोची टोपी आहे चांदीची आणि हे 2 दिवसात बनवून घेतलेली आहे. हे महालक्ष्मी गोल्डवाल्याकडनं बनवून घेतली. आपण व्यवसाय करताय तरी देखील प्रचारासाठी बाहेर पडला, व्यवसाय हे संभवून कसं पुढचं? नाही आता काय, आपण 5 वर्ष कामच करतो पण आता ही वेळ नाही आहे म्हणजे पैसे कमावण्याची. ही वेळ साहेबांचं तुतारीचं चिन्ह जनतेपर्यंत पोचतं करायची आणि ते मी चालू केलेलं आहे. ही कल्पना कशी सुचली आपली? कारण माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस लोक गोरगरिबांच्या घरात जातो ना इस्त्रीचे कपडे आणायचे, आता लोकांना माहीत नाही आहे म्हणून मी म्हणलं काहीतरी एक आयडिया करायची म्हणून हे तुतारीचं चिन्ह हे करायचं म्हणून आपण साहेबांचं चिन्ह लोकांच्या जनतेसमोर हे करायचं ठरवलं. कॅमेरा पर्सन अथर्व शिरवळकर सह दीपक कापडे, TV9 मराठी, बारामती.